सध्याच्या आधुनिकतेच्या काळात महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे नागरिकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे याची जाणीव असणाऱ्या सांगवीतील जवळेकर कुटुंबियांनी समाजाच्या प्रबोधनासाठी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून महाराष्ट्राची लोकधारा साकारली आहे जवळेकर कुटुंबियातील अभिषेक जवळेकर या, या तरुणाने तब्बल दीड महिना हा देखावा साकारण्यासाठी कष्ट घेतलेत यासाठी त्यांनी सव्वीस कापड्यांच्या भावल्या बनवल्यात त्यातील एकवीस पेक्षा जास्त भावल्या या हलत्या देखाव्यांचं दर्शन घडवतात यामध्ये लोकनृत्य वासुदेव जागरण गोंधळ कोळी समाज समाज धनगर शेतकरी अशी अनेक चित्रे त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहेत थीम पूर्ण मी दाखवलेली आहे पूर्ण जुना काळ आम्ही दाखवलेला आहे ह्याचा मागचा उद्देश की आपले जे लहान मुलं नवीन पिढी ह्या नवीन पिढीला आपला जुना इतिहास काहीच माहीत नाहीये तर हा इतिहास आपण त्यांच्या आठवणीत आणावा हाच एक उद्देश म्हणून ही थीम समोर आणलेली महाराष्ट्राची लोकधारा हा विषय मुलांनी मांडावा असा अभिषेकच्या आईचा आग्रह होता गेल्या कित्येक वर्षांपासून घरगुती बाप्पांपुढे देखावा सादर करण्याची जवळेकर कुटुंबात ही परंपराच आहे यामुळे अभिषेकने हा पारंपरिक देखावा बाप्पापुढे सादर केला तर त्यांना असं वाटलं की आपला गणपती म्हणजे सुरुवातीला एकदम साधा प्लेन आणलेला मग त्यांनी त्या एकदम इतके हाऊस आहे ना गणपती बसवायचे की आपला गणपती जेणेकरून सुंदर दिसावा मग त्यांनी सगळे ते खड्यांचे सगळे स्टोन वगैरे कुंदन आणून पूर्ण रात्री साडे दहा ते तीन वाजेपर्यंत सजवत सजून म्हणजे एकदम छान डेकोरेट केलेले गणपतीला पुढच्या पिढीला काही वर्षांनी या पारंपारिक लोकधारा केवळ पुस्तकात पाहायला मिळेल अशी सध्या स्थिती आहे त्यामुळे जवळेकर कुटुंबाने पारंपारिक लोकधारा रुजवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे आणि या देखाव्याची चर्चा सध्या शहरवर सुरू आहे प्रतिनिधी मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड